नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। भाजपा सत्तेसाठी कासावी, सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध देणार। शिवसेनेच्या वर्धापन दिना कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात। जिल्ह्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची तंबी, म्हणाले 15 दिवस क्वारंटाईन करण्याचा सरकारचा विचार, तर पुण्यात वीकेंड लॉकडाऊन कायम। सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिरावली, दिवसभरात आढळले 770 रुग्ण, तर 22 जणांचा मृत्यू। मिरज मध्ये 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी अपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर महेश जाधव यांना न्यायालयाने दिली 6 दिवसांची पोलीस कोठडी। नाईलाजास्तव भाजपामध्ये गेलेले अस्वस्थ नेत्यांच्या घर वापसी बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना सल्ला। डॉक्टर सुनील देशमुख यांची घर वापसी। आताची शिवसेना बिन शिंगांची, हल्ल्याची परतफेड केल्याशिवाय गप्प राहणार नाही। नारायण राणेंचा इशारा, संजय राऊतांवरही टीका। स्वाभिमानीच्या उद्याच्या आंदोलनाच्या दणक्यानं खासदार संजय काकांना आली जाब, एकाही शेतकऱ्याचे पैसे बुडवणार नाही, सोमवारपासून खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे दिले आश्वासन। औरंगाबाद मध्ये डिझेलचा टँकर पलटी, डिझेल भरण्यास शेकडोंची धावपळ, 200 लिटरचा ड्रम घेऊन पठ्या टँकर कडे, व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण, इचलकरंजीत पाणी पातळी 63 फुटांवर। आणि नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंनी एका खोलीत बसून चर्चा केली, त्यामुळे अजित पवारांची मानसिकता बिघडली, गोपीचंद पडळकर यांची टीका। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।